कोरोनाची शृंखला आता सध्या सर्वत्र पसरत आहे. महिन्याचा कालावधी लोटलाय तरी इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांची शृंखला वाढतच चालली. बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत 43 रुग्णांची भर पडल्यानं आज अखेर कोरोनाबाधितांची संख्या 903 वर पोहोचली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत, मात्र तरीही समूह संसर्गातून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. आता शहराबरोबरच नजीकच्या ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते, यामुळे चिंतेचं सावट निर्माण होऊ लागले. शहरात बुधवारी नव्यानं 43 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये संग्राम चौक परिसरातील 9, कोरवी गल्ली, शहापूर, पुजारी मळा, सहकार नगर, राजराजेश्वरी नगर परिसरात प्रत्येकी 3, जुना चंदूर रोड, जवाहर नगर, दातार मळा परिसरात प्रत्येकी 2, साई मंदिर, कोलेमळा, वर्धमान चौक, सरस्वती मार्केट, सुदर्शन चौक, गणपती बोर्ड, डीमार्ट परिसर, हत्ती चौक, विक्रमनगर, उर्दू शाळा परिसर, जिजामाता मार्केट, गणेशनगर, जठार सायझिंग परिसर, भोणे माळ आणि आयजीएम स्टाफ इथं प्रत्येकी 1 रुग्ण मिळून आला. असे एकूण 42 रुग्ण आढळून आलेत. तर सांगली वेस अमराई रोड परिसरातील 91 वर्षीय पुरुष आणि पाटील मळा परिसरातील 73 वर्षीय वृद्ध अशा दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. आज अखेर रुग्णांची संख्या 878 झाली असून सध्या 608 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 227 जणांनी कोरोनावर मात केली असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे.